भाकरी फिरवली नाही तर ती करपते, त्यामुळे भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल होण्याचे संकेत शरद पवारांनी दिलेत. अजित पवारांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते हे भाजपसोबत जाण्याच्या चर्चा सुरू असताना पवारांनी केलेल्या या वक्तव्याला विशेष महत्व असल्याचं मानण्यात येतं. राष्ट्रवादीत भाकरी फिरवणार म्हणजे नेमकं काय होणार? प्रदेशाध्यक्षांसह संघटनेच्या रचनेत मोठा बदल होण्याचे संकेत. शरद पवारांनी तरुणांच्या सहभागासाठी दिले बदलाचे संकेत. अजित पवार भाजपसोबत गेले तर पवारांकडून पुढची तयारी. अजित पवारांसोबत कोण जाणार, शरद पवारांसोबत कोण राहणार? अध्यक्ष या ठिकाणी ताजे अध्यक्ष आहेत, युवकांचे अध्यक्ष आहेत, तुम्ही एकाचा वसा तशी वर्गवारी करायची याचा विचार करा. वरच्या टप्प्यात कुणा कुणा राहण्याचा याचा विचार करा आणि त्याच्यात अधिक काम करणारे हे जे सोबत वाटत असतील तुम्ही सोबत खात्री देतो की त्यांना उद्या होणाऱ्या महानगरपालिकेमध्ये संघटनेच्या वतीनं निवडणूक लढवायची संधी दिली जाईल आणि त्यामध्ये एक नवीन नेतृत्व हे तयार केलं जाईल आणि त्या कामाच्यासाठी कष्ट करत असेल. मगाशी कोणत्या सांगितलं भाकरी ही फिरवावं लागते आणि ती फिरवली नाही तर तर होते आणि म्हणून भाकरी फिरवायची वेळ आता आलेली आहे. आता नक्की वेळ ही आलेली आहे की विलंब करून चालणार नाही आणि ते काम पक्षामध्ये करायचा आग्रह मी आमच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांच्या गडकरी एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या युवा मंथन कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात संघटनात्मक बदलांचे मोठे संकेत दिलेत. गेल्या 6 ते 7 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक रचनेत फारसे बदल करण्यात आले नाही, त्यामुळे लवकरच भाकरी फिरवण्याचे संकेत पवारांनी दिले. राष्ट्रवादीत सध्या 2 मतप्रवाह असल्याची चर्चा आहे. अजित पवार काही आमदारांसह भाजपसोबत जाण्याची चर्चा सुरू आहे. अशा स्थितीत काही बडे नेते हे अजित पवारांसोबत गेले तर पुढची योजना पवार तयार करतायत का असा प्रश्न विचारण्यात येतोय. आगामी काळात मुंबई तरुणांना हेरून नवं नेतृत्व उभं करण्याचा मानसही पवारांनी व्यक्त केलाय. कशी वर्गवारी करायची याचा विचार करा. वरच्या टप्प्यात कुणा कुणा राहण्याचा याचा विचार करा आणि त्याच्यात अधिक काम करणारे हे जे सोबत वाटत असतील तुम्ही सोबत खात्री देतो की त्यांना उद्या होणाऱ्या महानगरपालिकेमध्ये संघटनेच्या वतीनं निवडणूक लढवायची संधी दिली जाईल आणि त्यामध्ये एक नवीन नेतृत्व हे तयार केलं जाईल आणि त्या कामाच्यासाठी कष्ट करत असेल. अजित पवार हे भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री होतील अशी चर्चा राज्यात सुरू आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून अनेक ठिकाणी राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून अजितदादांचे बॅनर्स देखील झळकलेत. अशात जयंत पाटील हे राज्याचे भावी मुख्यमंत्री असतील असं भाकीत खासदार अमोल कोल्हेंनी वर्तवलंय. कोल्हेंची भाजपात जाण्याची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीत अजित पवारांशी मतभेद असलेल्या जयंत पाटील यांचं नाव त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी घेतल्यानं नवी चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्याचं सगळ्यात जास्त वेळा अर्थमंत्री पद ज्या माणसानं भूषवलं आणि आजही ज्यांच्याकडे माझ्यासारखा कार्यकर्ता महाराष्ट्राचा सर्वात आदर्श मुख्यमंत्री म्हणून पाहतो. सत्ता संघर्षाबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर पुढील 10 ते 12 दिवसात राज्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येते. अजित पवार जर भाजपसोबत गेले तर त्यांच्यासोबत कोणते नेते जातील आणि पवारांसोबत कोण राहील अशाही नावांची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीत फूट पडली तर कोण कुणासोबत, अजित पवारांसोबत कोण, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, राजेश टोपे, शरद पवारांसोबत कोण, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, श्रीनिवास पाटील, हेमंत टकले,
अशी स्थिती राष्ट्रवादीत निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळेच शरद पवारांनी नव्या तरुण जमाच्या नेत्यांचा शोध सुरू केलाय अशी चर्चा आहे. एखादा मोठा समाज आपल्यापासून बाजूला जाऊ नये किंवा विरोधातले पक्ष त्यातल्या त्यात विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो मराठा समाजाचा पक्ष समजला जातो त्यांनी कुठं भाजपला टार्गेट करू नये की हे आपल्याला विरोध करतायत आपलं मराठा आरक्षण गेलं तर याच्यावरती उपाय म्हणून हे मोठे मोठे राज्यातले मराठा नेते इन करण्याचं काम सुरू आहे. आता शेवटचा त्यांचा एकनाथ शिंदेनंतरचा ट्राय आहे तो अजितदादा पवार असू शकतो. तर अजितदादांनी कुठं ह्याला पुष्टी दिलेली नाही पण एकूण भारतीय जनता पक्षाची स्ट्रॅटेजी आहे आणि त्याला अनुसरून हे काही नेते बोलत आहेत आणि हे माहिती असल्यामुळं त्याच्या विरोधात काही नेते बोलत आहेत. याला काउंटर करण्याचा प्रयत्न शरद पवार करत आहेत. याच्या पलीकडं येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका विशेषतः समोर ठेवून हे महाराष्ट्रातलं राजकारण हाकलं जात आहे. तर दुसरीकडे भाजपसोबत जाण्याचा कोणताही विचार नाही असं शरद पवार आणि अजित पवार यांनी स्पष्ट करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी गेल्या काही दिवसांतील या दोन्ही नेत्यांची वक्तव्य संभ्रम वाढवणारी आहेत. दादा 2024 ला हा क्लेम तुम्ही ठेवणार का मुख्यमंत्री पदासाठीचा? 2024 ला काय आत्ता म्हटलं तरी ठेवायची तयारी. नाही बाकी असं एकत्र आघाडी आहे एकत्र काम करायची इच्छा आहे पण इच्छाच नाही थोडीशीच असते जागांचं वाटतं त्याच्यात तर काही इश्यू आहेत का नाही ते अजून केलंच नाही ते कसं सांगता येईल. राष्ट्रवादी आणि शरद पवारांनी भाजपसोबत जावं यासाठी केंद्रातून आणि राष्ट्रवादीत केंद्रीय तपास यंत्रणाच्या फेऱ्यात अडकलेल्या नेत्यांकडून दबाव असल्याचं सांगण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यात मोठ्या घडामोडींची शक्यता वर्तवण्यात येते. अशा स्थितीत जर राष्ट्रवादीत काही नेते बाहेर पडलेच तर पर्यायांची आणि डॅमेज कंट्रोलची व्यवस्था शरद पवार उभी करतायत का? भाकरी फिरवण्याच्या त्यांच्या या वक्तव्याचा सध्या तरी हाच अर्थ काढण्यात येतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट, महाराष्ट्र.